जाणूनबुजून उल्लेख करायचा आहे। सिनेमामध्ये एक प्रसंग आहे, एका मुलीवर बलात्कार केला जातो, तिला छेडलं जातं, तिला छेडलं जातं आणि ती न्याय मागायला कोर्टामध्ये जाते, पण ती दुर्दैवाने दिघे साहेबांच्या कार्यालयापर्यंत पोहोचू शकलेली नसते। कोर्टामध्ये तिच्या विरोधात निकाल लागतो, मी थोडक्यात सांगतो, तुम्ही तो सिनेमा पुन्हा बघा, निकाल लागेल तिच्या विरोधात लागतो, ती आत्महत्या करते आणि आत्महत्या करण्यापूर्वी ती आपल्या आई वडिलांना सांगते की माझे हे कपडे आणि माझी ओढणी, माझा भाऊ राया आनंद दिघेंच्या कार्यालयामध्ये पोहोचवा। आनंद दिघेने त्याला काय शिक्षा करायची ती केली, दिघे साहेबांनी केली, ती तुम्ही त्या सिनेमामध्ये बघितली। पण शेवटच्या क्षणाला आनंद दिघे साहेब म्हणाले की बहिणी, माझ्या बहिणी, वेळेवर जर आली असतीस तर आज तू जीवाला मुकली नसती। मी आज सांगतो त्यांना की ज्या श्री शिंदेच्या पोटात तुम्ही लाथा घातल्या, तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की आज आनंद दिघे हयात नाही म्हणजे आम्हाला कोण शिक्षा करणार नाही, पण मी आज सांगतो आनंद दिघेंचा आत्मा एवढ्या एवढ्या पैसा कुठे फिरला असेल या तरुणांच्या लाटेमध्ये अशी ताकद देईल की ते लाटेनं भविष्यामध्ये तुम्हाला तुडवल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मी या ठिकाणी तुम्हाला देतो। एवढी ताकद आनंद दिघे ह्या तरुणांच्या या शाखा प्रमुखांच्या सगळ्या ताकद हा लाटेमध्ये देतील, पायामध्ये देतील। हे तरुणच आनंद दिघेंच्या रूपानं तुम्हाला तुडवल्याशिवाय राहणार नाही। अतिरेक हा फार करू नका, फार करू नका। प्रभू रामचंद्राच्या बाबतीत आमच्या शिंदेनी सांगितलं, देशमुखांनी काय म्हणले, ते तिकडे गेले राम मंदिर बांधलं, कुणी बांधलं राम मंदिर, या भाजपवाल्यांना ढोंग्याला तुम्ही हे श्रेय देऊ नका, हे चोर आहे। सगळ्या महाराष्ट्रात आणि देशात राजकारण जर सगळ्यात तुम्ही खराब केलं असेल तर भाजपने केलेलं आहे।